मैजिक इन सारीज म्हणजे काबरा विवाह महोत्सवानिमित्त घेऊन आलेत एक्सक्लुसिव वेडिंग कलेक्शन. संपर्क क्रमांक 9890635409. ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नाशिक रोड येथील बिटको कोविड सेंटर येथे 15-18 वयोगटातील युवा वर्गाचा लसीकरणाचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. तसेच तिसरी लाट थोपवण्यासाठी केंद्र सरकार सतर्क पावले उचलत आहे असे प्रतिपादन यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी बोलताना सांगितले. खरं तर ही सगळ्यांची जबाबदारी आहे. काही राज्यांनी जर 100% वॅक्सिनेशन करून दाखवलंय 9 महिन्यात तर मला वाटतं जे राज्य करू शकत नाही त्यांनी त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि ही आपली प्राथमिकता पण आहे. त्यासाठी काही उपक्रम अभियान राबवून त्या त्या जिल्ह्यामध्ये जिथे कमी आहे तिथे काय कारण आहेत ही तरी किमान शोधून त्याच्यावर वर्कआउट केलं पाहिजे. स्वतः पंतप्रधानांनी देखील ही एक VC घेतली होती की काही जिल्हे खूपच कमी होते त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांचा उल्लेख पण केला आणि काही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी स्वतः पंतप्रधान महोदयांनी संवाद साधला होता आणि त्यांना देखील गाईडलाईन दिल्या होत्या प्रोत्साहित केलं होतं की आपण हे वॅक्सिनेशन जास्तीत जास्त प्रमाणात करून घ्या. यावेळी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कोमल मेहरोलिया संभाजी मोरुसकर शहराध्यक्ष गिरीश पालवे शिक्षण मंडळ सभापती संगीता गायकवाड नगरसेवक सूर्यकांत लवटे संदर्भ सेवा रुग्णालयाचे PD गांडाळ डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे मिटको कोविड सेंटरचे प्रमुख जितेंद्र धनेश्वर मेट्रन आशा मुठाळ दीपक लवटे मनसेचे श्याम गोहाड आदी यावेळी उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड.